रामाय कार्यं नमः रामात्रस्यति काल भीम भुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्याचूर्णजटा विनाशद्विजाङ्कृतभावतारं प्रभु हतवा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वंदे हम नरकेसरी सरस्वती श्रीपाद विभुमाम्बुजं हरे राम 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 हरे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय श्री कन्हैया लाल की जय। आजपासून महाराजांनी दिलेल्या आज्ञेनुसार उपनिषद या विषयावर आपल्याला अभ्यास करायचा आहे। भारताची तशी साहित्य संपदा ही पहिल्यापासूनच खूप समृद्ध आहे आणि ह्या साहित्य संपदेला सगळ्यात पहिले सुरुवात करायची म्हटली तर वेद, जे वेद होते त्या वेदापासूनच सगळी निर्मिती आहे। तुम्ही संतांचं साहित्य घ्या, त्या संतांच्या साहित्यामध्ये वेदाला सोडून काहीच नाही। मी आपण दरवेळेस प्रमाण देत असतो कीर्तनात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळे विषय जन अंधा म्हणून उघड बोलिलो। वेदांवरच सगळी महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील संत साहित्य सुद्धा वेदांवरच आधारित आहे आणि हे जे वेद होते हे सगळे खूप मोठे होते, एकत्र होते। मग भगवान व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांनी ह्या वेदांचं विभाजन केलं। मग व्यासांनी ऋग्वेद वेगळा केला, यजुर्वेद वेगळा केला, सामवेद वेगळा केला आणि अथर्ववेद वेगळा केला। ऋग्वेद शिकणारे ब्राह्मण वेगळे झाले, यजुर्वेद शिकणारे ब्राह्मण वेगळे झाले, सामवेद शिकणारे ब्राह्मण वेगळे झाले आणि अथर्ववेद शिकणारे ब्राह्मण वेगळे झाले। मग तेव्हापासून ऋग्वेदी ब्राह्मण, यजुर्वेदी ब्राह्मण, अथर्ववेदी ब्राह्मण आणि सामवेदी ब्राह्मण, मग त्यानुसार ह्या वेदांनी एक एक प्रदेश पकडला। ऋग्वेद यजुर्वेद, ऋग्वेद सगळ्यात जास्त कोकणाकडे सापडतो, कोकण मुंबई पुणे तिकडनं तर नागपूरपर्यंत यजुर्वेदाचे ब्राह्मण सापडतात। सामवेद हा सगळ्यात सापडतो गुजरातमध्ये नारेश्वर गरुडेश्वर, अथर्ववेद दक्षिणेकडे आणि हल्लीच्या कलियुगानुसार हा ब्राह्मण तिकडे जातो, ते तिकडचे सगळे एकत्र झाले। पण हे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचं विभाजन करण्याचं काम केलं ते भगवान व्यासांनी। आभार लोचन शंभू भगवान बादरायणा, भगवंताचं स्वरूप मानलं जातं व्यासांना, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रित रूप तयार झालं ते भगवान व्यास। जर समजा हे वेद सगळे एकत्र असते
जर समजा हे वेद सगळे एकत्र असते तर एकाच ब्राह्मणाला एवढे चार वेद शिकणं कठीण होत. जवळपास यजुर्वेदामध्ये 2000 मंत्र आहे, ऋग्वेदामध्ये 7 ते 10 हजार मंत्र आहे, सामवेदामध्ये पण 5-1 हजार मंत्र आहे, अथर्ववेदामध्ये पण मंत्र आहे. मग ह्या वेदांचं वेगवेगळं विभाजन केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कामं हे भगवान व्यासांनी त्या ऋग्वेदाला त्या चारही वेदांना दिलं. ऋग्वेदाला सांगितलं की भगवंताला मंत्राने बोलवण्याचं काम तुमचं. यजुर्वेदाला सांगितलं की भगवंत आल्यानंतर त्यांना जेवू घालण्याचं काम तुमचं. सामवेदाला सांगितलं भगवंताचं जेवण झाल्यानंतर त्यांना मनोरंजन काम करण्याचं काम तुमचं. आणि अथर्ववेदाला सांगितलं की भगवंताचं मनोरंजन झाल्यानंतर सगळ्यांचं रक्षण करण्याचं काम तुमचं. म्हणून मोठा याग असेल तर तिथं चारही वेदाचे ब्राह्मण लागतात. ऋग्वेदही लागतो, यजुर्वेदही लागतो, सामवेदही लागतो आणि अथर्ववेदही लागतो. मग ह्या वेदांच्या वेदांवर वेगवेगळे भाष्य तयार झाले, त्याला म्हणतात उपनिषद. या सगळ्या उपनिषदांवर हा सगळा वेदांचा काढलेला गर्भित आणि मतित अर्थ आहे. वेद हे पद्य स्वरूपात आहे, म्हणजे मंत्र जो आहे वेदातला तो पद्य स्वरूपात आहे. आपण तुम्हाला बरेचसे मंत्र माहिती असतील, समजा मी तुम्हाला उदाहरणार्थ देतो, स्वस्तिना इंद्रो वृद्धश्रवा हा कविताप्रमाणे चालतो. मंत्र जो आहे तो पद्यप्रमाणे चालतो आणि उपनिषद हे त्या मंत्रांचा काढलेला मतितार्थ, म्हणजे हे गद्य स्वरूपात पण आहे. मग आता उपनिषद म्हणजे काय? सगळ्यात सोपं म्हणजे शिष्याने गुरुजवळ प्रश्न केला आणि गुरुने त्याला ज्ञान सांगितलं. शिष्य गुरुजवळ गेला, कशाकरता गेला? तर ज्ञानाची जिज्ञासा होती म्हणून गेला. तसे आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जवळपास 108 उपनिषद आहेत. त्याच्यातले 8 महत्वाचे, मग प्रश्न उपनिषद आहे, मांडुक्य उपनिषद आहे, छांदोग्य उपनिषद आहे, हेतुरो उपनिषद आहे, बृहदारण्य उपनिषद आहे, असे 8-10 महत्वाचे, पण एकूण 108 उपनिषद आहे. उपनिषदाचा आणखीन एक अर्थ असा की गुरुच्या जवळ जाणे किंवा आपल्या उद्दिष्टाजवळ जाणे. उपनिषद नीचा अर्थ आहे निकट. उपनिषदाचा अर्थ असा की देवाजवळ जाणे, ब्रह्मविद्येच्या जवळ जाणे. मग आता ब्रह्मविद्या काय? तर हे सगळ्यात 108 उपनिषदांचा सार आहे ब्रह्मविद्या समजून घेणं. ब्रह्म म्हणजे काय? तर परमात्मा. परमात्म्याजवळ कसं जायचं, कसं राहायचं, मग त्या परमात्म्याची उत्पत्ती कशी, आपली उत्पत्ती कशी, प्रकृतीची उत्पत्ती कशी, आपल्यामध्ये प्राण आहे त्याची उत्पत्ती कशी, प्राण आणि जीव याच्यातला फरक काय, आत्मा हा अमर कसा आहे, मग जीवकोश, अन्नकोश, प्राणमय कोश हे कोश कसे असतात, ह्या सगळ्यांचा मतित अर्थ म्हणजे उपनिषद. ब्रह्मविद्या जन्माच्या अगोदर जन्म आणि वृद्धावस्था यांच्या विचारांना शिथिल करते, ती ब्रह्मविद्या. जो ब्रह्मविद्या शिकण्याचा विचारात असतो
त्याला एकदा ब्रह्माची ब्रह्माचा आनंद प्राप्त करण्याची सवय लागली. ब्रह्म म्हणजे परमात्मा, ब्रह्माची म्हणजे परमात्म्याचा आनंद प्राप्त करण्याची सवय लागली की तो त्याच आनंदात राहतो. तुम्ही अनेक संत पाहिले की जे फक्त भगवंताच्या नामाव्यतिरिक्त त्यांना काहीच नको असतं, किंवा काही योगभ्रष्ट झालेले ऋषी ह्या जन्मात मनुष्य रूपात आले तर त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर सुखदुःख काहीच नसतं. ते सुखातही तसेच असतात, दुःखातही तसेच असतात. तर हे उपनिषदाचं म्हणजे ब्रह्मत्व जाणण्याचा परिणाम आहे. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. उपनिषद हे ब्रह्मविद्या प्रदान करणारं असलं तरी आपल्याला आपल्यामध्ये त्या ब्रह्मविद्या शिकण्याची जिज्ञासा असणं आवश्यक आहे. बरेच जण म्हणतात की बा आम्ही कुठे गावात कीर्तनाला गेलो की महाराज आता काही शिकत नाही बा, असे तुमच्यासारखे महाराज आले की मागे टाळ वाजवतो. अरे ते टाळ वाजवणं जरी सोपं असलं तरी उपनिषदाचा अर्थ कळणं कठीण आहे. म्हणून गुरु शिष्याचा संवाद म्हणजे उपनिषद, ब्रह्मविद्येच्या जवळ जाणे म्हणजे उपनिषद. जन्माच्या अगोदर जन्म आणि वृद्धावस्था तारुण्य वृद्ध हे सगळं विसरवून देतो ते म्हणजे उपनिषद. आज आपण प्रश्नोपनिषदाला सुरुवात करणार आहोत. ह्या उपनिषदामध्ये प्रश्न विचारलेले आहेत सहा प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जसं जसं प्रश्न ऐकत जाल तसं तसं त्याच्यामध्ये आपल्याला रुची प्राप्त होते. प्रश्नोपदे उपनिषदाचा पहिला श्लोक असा आहे, पूर्वपीठिका सांगितली आहे प्रश्नोपनिषदामध्ये पहिल्या श्लोकामध्ये. सुकेशाच भारद्वाज शैवश्च सत्यकाम सौर्ययणी च गार्ग्य कौशल्याश्वालनो भार्गवो वेदभिर् कबंधो कात्यायनस्तते अतै ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठा परम ब्रह्मेश्व मानसा एषा वै तत्सर्वं वक्षतीतिह समित प्राणयो भगवन् पिप्पलाद मुपसन्ननः. सुकेशा आणि भारद्वाज, भारद्वाजांचा पुत्र सुकेशा, शिवीचा पुत्र सत्यकाम, सौर्ययाणीचा पुत्र गार्ग्य, सौर्यचा पुत्र गार्ग्य, अश्वलांचा पुत्र कौशल्य, भृगु ऋषींचा पुत्र वेदर्भी, कात्याचा पुत्र कबंधी, हे सगळे सहा शिष्य कोणाकडे गेले ब्रह्मत्व जाणण्यासाठी? पिप्पलाद मुपसन्ननाः, पिप्पलाद ऋषींच्या जवळ गेले. आता सगळ्यात पहिले भारद्वाज ऋषी, बऱ्याच जणांचं गोत्र आहे भारद्वाज, त्यांचा मुलगा सुकेशा. बरं, भारद्वाजांना ब्रह्मविद्या येत नव्हती का? चांगल्या प्रकारे येतो. शैव जे होते त्यांचा पुत्र सत्यकाम, शैव ऋषी ही यांचा शैव संप्रदाय आहे. जे शंकराची भक्ती करतात ते शैव संप्रदाय. सौर्य हे खूप मोठे ऋषी होते, त्यांचा पुत्र गार्ग्य. अश्वल ऋषींचा पुत्र कौशल्य,
भृगुऋषी, भृगुऋषींचा पुत्र वेदर्भी आणि कात्यायन ऋषींचा पुत्र कबंदी हे परब्रह्म काय आहे, ब्रह्मविद्या काय आहे हे विचारण्यासाठी आपापल्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं की तुम्ही माझ्याकडे शिकू नका, तुम्ही तुमचे गुरु पहा आणि त्यांच्याकडे जाऊन शिका. सगळ्यात ह्या गोष्टीतून असा बोध घेण्याचा योग येतो की आपला मुलगा हा गुणग्राही झाला पाहिजे. जगामध्ये एकाच व्यक्तीमध्ये सगळे गुण असणं शक्य नाही. वाईटामधून चांगला गुण घेऊन घ्यायचा आणि वाईट सोडून द्यायचं असा विद्यार्थी गुणग्राही होतो. तर हे सगळे साहीचे साही पिप्पलाद ऋषींजवळ गेले आणि पिप्पलाद ऋषींना विचारतात. तान हस ऋषीर उवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवस्थ यथा कामं प्रश्नान पृच्छत यदि विज्ञास्याम सर्व हवो वक्षाम इति. ऋषींना विचारतात की आम्ही तुम्हाला शरण आलो आहे, तर पिप्पलाद ऋषींनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही माझ्याकडे आले आहे प्रश्न विचारायच्या पहिलेच. प्रसिद्ध ऋषींजवळ गेले, विचार हात जोडून उभे राहिले तेव्हा ऋषीनुवाच तपसा तप ब्रह्मचर्य श्रद्धा तप ब्रह्मचर्य श्रद्धा तुम्ही माझ्याकडे प्रश्न विचारायला आले आहात पण तुमच्यामध्ये हे गुण पाहिजेत. कुठले? तप ब्रह्मचर्य आणि श्रद्धा. एक वर्षापर्यंत तुम्ही माझ्या आश्रमात राहा आणि एक वर्षानंतर तुम्ही मला तुमच्या मनातले प्रश्न विचारा. एक वर्षभर थांबवून ठेवलं आणि थांबवून तर ठेवलंच पण त्याच्यात उत्तरही देऊन दिलं. काय उत्तर दिलं पिप्पलाद ऋषींनी? कसे राहा? तप ब्रह्मचर्य आणि श्रद्धा. बघा तुम्ही भक्तीमध्ये गेला तर जरी तुम्हाला श्रद्धा लागते. आता हा तर प्रश्नोपनिषद, उपनिषद म्हणजे ज्ञानाचा विषय. ज्ञानात तुम्ही गेले तरीही तुम्हाला श्रद्धाच लागते. आपण संसारात जरी असू तरी आपल्याला कुठे ना कुठे श्रद्धा ठेवावीच लागते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की श्रद्धा भगवंतावरची दिवसेंदिवस वाढायला पाहिजे. जैशी वर्षा काळी सरिता चढू लागे पंडू सुता तैसी मत नित्य मत भजिता मत श्रद्धा दिसे. वर्षा काळी जशी सरिता वाढते म्हणजे नदी, त्याप्रमाणे भगवंतावरची श्रद्धा दिवसेंदिवस वाढली गेली पाहिजे. दिवसेंदिवस ती वाढली पाहिजे. हल्ली काय झालंय, तुम्ही जर हे पूर्ण सगळ्या उपनिषदांचा जर अभ्यास केला तर आपल्यामधली अंधश्रद्धा निघून जाते आणि फक्त शुद्ध सात्विक श्रद्धा राहते. तुम्ही आता मोबाईल उघडला की तुम्हाला कुठल्या तरी एकाकडनं पोस्ट येते. तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिलं तर तुमचे 5 तासात चांगले कामं होऊन जातील. लगेच आपण श्री स्वामी समर्थ लिहिलं, ही झाली अंधश्रद्धा.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तुम्ही भगवंताचं नाव घ्या का नका घेऊ, तुमच्या प्रारब्धाने तुमच्या नशिबात जे जे काही चांगलं लिहिलेलं आहे ते होणारच आहे. आणि भगवंताचं नाव खूप घेतलं तर आपल्याला असं वाटतं की माझ्या नशिबातलं प्रारब्धामधलं वाईट जे आहे ते निघून जायला पाहिजे, तर असं होत नाही. हेच शिकवतं उपनिषद. आपल्याला काय करतं, ब्रह्मविद्या देतं, अज्ञान जे आपलं आहे ते दूर करतं. अज्ञान दूर झालं की मनुष्य सज्ञान होतो. ज्ञानाचा ज्ञानाची ज्योत जर पेटली तर आपल्यामधले सगळे संशय दूर होतात. ज्ञानाची ज्योत पेटणं गरजेचं आहे. ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं काम उपनिषद करतं. ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं काम भक्ती करते. ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं काम ज्ञान करतं. तर ऋषी म्हणतात तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा हे आचरून तुम्ही एक वर्ष इथे राहा. हे तुम्ही आचरण कराल, मग एक संवत्सरानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा. ते शिष्य कसे गेले होते गुरूंकडे, समीधा घेऊन. म्हणून तेव्हापासून असा विषय आहे की गुरुकडे जाताना क्रियात्मक भक्तिभाव आपला दिसला पाहिजे. भक्तिभाव कसा दिसला पाहिजे, क्रियात्मक. जिज्ञासू श्रद्धा हे दोघी असलं की सद्गुरूंजवळ गेल्यानंतर आपलं आचरण दिसल्यानंतर सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. बऱ्याच वेळेस आम्ही कीर्तनावरून उठलो की दोन तीन जण येतात, दोन तीन प्रश्न विचारतात, त्याच्यानंतर चार पाच एकादशी दिसतच नाही. ही ब्रह्मविद्या जाणण्याची लक्षणं नाही. ब्रह्मविद्या जी अशी असते की ती पहिले आचरणातून दिसते. ब्रह्मविद्या विद्या घेण्याची जिज्ञासा जी असते ती आचरणातून दिसते. म्हणून हे जे सगळे साई शिष्य गेले ब्रह्मविद्या घ्यायला, तर त्यांच्या हातामध्ये यज्ञाला लागणाऱ्या समिधा होत्या. भाव याचा, समिधा घेऊन जाण्याचा भाव काय आहे, की जिज्ञासू व्यक्तीने आचार्याप्रती आपली जी श्रद्धा आहे ती क्रिया स्वरूपाने प्रकट केली पाहिजे. क्रिया स्वरूपाने प्रकट केली पाहिजे. आचार्य जोपर्यंत त्याला अधिकारी समजत नाही, आचार्य जोपर्यंत त्या शिष्याला अधिकारी समजत नाही तोपर्यंत ब्रह्मविद्येचा उपदेश करत नाहीत. हे जे सहा जिज्ञासू गेलेले होते ऋषी ऋषीपुत्र पिप्पलादि ऋषींकडे, हे वर्षभर आश्रमात राहून त्यांची परीक्षा घेत होते पिप्पलादि ऋषी की हे खरंच जिज्ञासू आहे. बघा, एखादं कोणी विचारायला आला आणि त्याला कडक नियम सांगितला की तो सहा महिने दिसतच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ती जिज्ञासा नसते. हल्ली मानवाला आपल्या थोड्याशा कृतीमधून एवढं मोठं यश पाहिजे, त्यामुळे सगळे पृथ्वीतलावरचे मानव दुःखी आहेत. थोडंसं कार्य आणि यश मोठं, सगळं जग यशाच्या मागेच पळणार आहे.
पण त्या यशाच्या मागे मेहनत घेण्याची कोणाचीही प्रवृत्ती नाही. पटकन यश कधीच प्राप्त होत नाही आणि पटकन प्राप्त झालेलं यश तात्काळ लयाला जातं. तात्काळ लयाला जात. जर ते सहा गेलेले ऋषी ऋषीपुत्र जर जिज्ञासू नसते तर ते म्हणजे महाराज मग येतो उद्यापासून असं म्हणून त्या आश्रमातून निघून गेले असते. म्हणून त्यांना ब्रह्मप्राप्ती करता पिप्पलादि ऋषींनी सुरुवातीलाच सांगून दिलं की ब्रह्मप्राप्ती कशाने होते. ब्रह्मचर्य तप आणि श्रद्धा हे ब्रह्मप्राप्ती ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचे मंत्र आहेत. मूल मंत्र आहे काय तर ब्रह्मचर्य तप आणि श्रद्धा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुख चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. कुठल्याही प्रकारचं तपच करावं लागतं. बघा तुम्हाला शरीर स्वस्थ ठेवायचं आहे तुम्हाला व्यायामाचं तपच करायचं आहे. पोट चांगलं ठेवायचं आहे तुम्हाला चार पोळ्यांपैकी दोनच पोळ्या खायच्या आहे. अल्प जेवायचं म्हणजे ते काय झालं तपच झालं. तुम्हाला सगळ्या सुखसमृद्धी पाहिजे आहे तुम्हाला आईवडिलांची सेवा करावीच लागणार ते काय झालं तपच झालं. धर्माचरणाने वागणं म्हणजे काय तपच आहे. गोसेवा करणं म्हणजे काय तपच आहे. मंदिरात वेळोवेळी आपलं आपण घेतलेली सेवेची पूर्तता करणं म्हणजे काय तपच आहे. तपाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तपाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सेवा तप आहे. सेवा करून तप प्राप्त होतो तप होतो. मातृपितृ सेवा करून तप होतो. गुरूंची सेवा करून तप होतो. तप जपा जप केला असता तप होतो. विशिष्ट संख्येचा जप करायचा म्हणजे बाबा मी आपण आता हनुमान चालीसा मारुती स्तोत्र रामनामाचा जप हे जे काही मोजतो आहे हे तुमच्याकडनं करवून घेतलं जाणारं तपच आहे. तपच आहे. वेळोवेळी तुम्ही जे हे प्रवचनाला येतात रोज रात्री हे तुमच्याकडनं घडणारं तपच आहे. तपच आहे. इतक्या वर्षापासून महाराज रोज प्रवचन हे महाराजांचं तपच आहे. ऐकणं तुमचं तप आहे सांगणं आमचं तप आहे. हे सगळे तपाचेच प्रकार. सकाळी विशिष्ट मर्यादित वेळेत उठून ठरलेल्या संख्येचा जप करणं हे सुद्धा तपच आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणं फक्त उठणं हे सुद्धा तप आहे. नित्यनियमित फक्त एक दिवस उठलं की तप झालं असं नाही. त्याला नित्यनियमितता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठाल तेव्हा ते तप होत. ब्रह्ममुहूर्त म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्त संन्यास्यांकरता ब्रह्ममुहूर्त वेगळा आहे. संसारी जीवांकरता ब्रह्ममुहूर्त वेगळा आहे. 3:30 ते 4, 4:15 हा संन्यासांचा ब्रह्ममुहूर्त आहे. 4:30 पासून तर 4:15 ते 5:30 पर्यंत हा
संसारी लोकांचा ब्रह्ममुहूर्त आहे आणि सूर्योदयानंतरच उठणाऱ्याचा राक्षसी ब्रह्ममुहूर्त. तप हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आपण आई वडिलांची नित्यने सेवा करतोय ते तपच आहे. रोज मंदिर जाळतोय ते तपच आहे. रोज ठरलेल्या वेळात मंदिरात येतोय, मंदिरात बसतोय, मंदिरात नामजप करतोय हे सुद्धा तपच आहे. फक्त संसारी माणसाचं चुकतं काय, आपण केलेल्या कामाचा आपण देवाजवळ मोबदला मागतो हाच प्रश्न धोकादायक. हाच प्रश्न त्रासदायक. केलेल्या जपाचं देवा मी एवढा जप केला, त्याच्यात सकामता आणि निष्कामता या दोन गोष्टी येतात. सकामतेने होणारा जप आणि निष्कामतेने होणारा जप. आपण मी बऱ्याच वेळेस सांगितलं की आपण मुलाचं लग्न होऊ दे म्हणून जप करतो, मुलीचं लग्न होऊ दे, मुलाचं शिक्षण होऊ दे, सगळं होऊ दे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, देवा माझ्या उद्धारार्थ माझ्या स्वतःच्या उद्धारार्थ मी जप करतो आहे, तर तो हळूहळू हळूहळू फलद्रूप व्हायला सुरुवात होतो आणि त्या व्यक्तीच्या आचरणावरच त्या गोष्टीचा परिणाम होतो. दृढ देहो निसंदेहो, तो मनुष्य निसंदेह होतो, दृढ विचारांचा होतो. मग त्याला किती जणांनी सांगितलं की मंदिरात काही जात नव्हतं, तू नको जाऊ बाबा मला जाऊ. आपल्या ठरलेल्या वेळेत मंदिरात येणं, मंदिरात सेवा देणं, मंदिरात बसणं हे सुद्धा तपच आहे. ब्रह्मचर्य संसारी लोकांचं ब्रह्मचर्य वेगळं, संन्यासांचं ब्रह्मचर्य वेगळं. संसारी संसारात राहून ब्रह्मचर्य तप आहे. संसाऱ्यांचं ब्रह्मचर्य आणि संन्यासांचं ब्रह्मचर्य हा खूप मोठा एक विषय आहे. एका दिवशी मला त्या विषयाकडे जायचं नाही, आपला विषय प्रश्नोपनिषद चालू आहे. संसाऱ्यांचं ब्रह्मचर्य आणि संन्यासांचं ब्रह्मचर्य याच्यात खूप फरक आहे. ब्रह्मचर्य तप आणि श्रद्धा. आपण तप करत असू पण त्या तपाबरोबर जर श्रद्धा नसेल तर त्या तपाचा उपयोग शून्य होतो. बघा, एखादा शिकणारा मुलगा म्हणतो, म्हणजे आम्हाला तर बरेच जण म्हणतात, सर या इतिहासाचा जीवनात काय परिणाम होणार आहे, काही उपयोगात येणार आहे का इतिहास शिकून? कशाला, फक्त मार्क मिळवायचे म्हणून. त्याला काही काळानंतर विचारलं की छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र कोण, तर त्याला नाव सांगता येत नाही. अरे तू शिकलाय ना, कारण काय, त्या इतिहासावर त्याची श्रद्धाच नाही, फक्त मार्क कमवायचे म्हणून तो ते पाठांतर रट करून घेतो आणि ते उतरवून सोडून देतो. त्या गोष्टीवर जर ती श्रद्धा असेल, त्या गोष्टीवर जर त्याची श्रद्धा असेल तर त्याला ते काम करण्यात आनंदही येतो आणि जीवनभर लक्षातही राहतं. ती गोष्ट त्याला फलद्रूप होते, ती गोष्ट त्याला फलद्रूप होते. श्रद्धा महत्त्वाची. भगवद्गीता हा हे पण उपनिषदातलाच भाग आहे. तुम्ही बघा, भगवद्गीतेनंतर जे खाली येतं, श्रीमद भगवद्गीता सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे द्वादशोऽध्यायः पञ्चदशोऽध्यायः उपनिषत्सु
उपनिषदामधूनच भगवद्गीता आलेली आहे. म्हणून पिप्पलादि ऋषींनी वर्षभर त्यांना तप करायला सांगितलं. काय तर तप करा, ब्रह्मचर्याचं पालन करा आणि श्रद्धावान असा. वर्षभर आपल्या आश्रमात ठेवून घेतलं आणि वर्षभरानंतर त्यांची वृत्ती पाहिली की हे जिज्ञासू आहेत का नाही, जिज्ञासू आहेत का नाही. मग वर्ष झाल्यानंतर कात्यायना कबंधी, कात्यायनाचे पुत्र कबंधीने प्रश्न विचारला. अथ कबंधी कात्यायन उपेत्य प्रपच्छ भगवन कुतो हवा इमां प्रजयंत इति. एक वर्षानंतर कात्यायनींचे पुत्र कबंधी पिप्पलाद ऋषींच्या जवळ जाऊन हात जोडून नमस्कार करतायत, विनम्र भावाने प्रश्न विचारतात. हे भगवन, निश्चयाने विचारतो की इमाम प्रजयंत इति, ही जी प्रजा आहे ही कशी उत्पन्न होते, ही जी प्रजा आहे सगळी झाड म्हणा तुम्ही म्हणा मी म्हणा, ही उत्पन्न कशी होते. आपल्या साध उत्तर तुम्ही तुमच्या मनात आला असेल, आई वडिलांपासून मी उत्पन्न झालो, माझ्या आणि माझ्या पत्नीपासून माझा मुलगा उत्पन्न झाला. हो, पण ते वरच्यावर उत्तर आहे. तस्मै सहोवाच प्रजा कामो वै प्रजापती सतपोत्यप्यत सतप्यस्तप्त्वा स मिथुन उत्पादयते रईच प्राणाचेत्यो मे बहुधा प्रजा करिष्यत इति. प्रश्नकर्ताचा हा प्रश्न पाहून महाराज उत्तर देतात, पिप्पलाद ऋषी उत्तर देतात. तप करून, तप करून रई आणि प्राण, बघा आपलं मी तुम्हाला आपल्या तुमच्या माझ्या मनात आलेलं उत्तर तर मी सांगितलं की आई वडिलांपासून मी उत्पन्न झालो, माझ्या आणि माझ्या पत्नीपासून माझा मुलगा उत्पन्न झाला, माझी कन्या उत्पन्न झाली. पण विचार कुठून सुरू होतो ते बघा. तपाचं तप करून तपत्तत्वा, तपाचं तप करून रई आणि प्राण उत्पन्न झाले. आणि ह्या दोघींच्या मिलनाने प्रजा उत्पन्न झाली. प्रजा, प्रजाची कामना मनात असताना प्रजापतीने तप केलं, प्रजापतीने तपाला तपलं, याचं दुसरं नाव आहे ईक्षण. ईक्षण म्हणजे काय तर महाप्रलय झाला, महाप्रलय नंतर जगत उत्पत्ती करण्याकरता जगकर्तामध्ये स्वभावतः एक इच्छा उत्पन्न झाली की आता पलायांत म्हणजे प्रलय झाला, आता सृष्टीचा आरंभ व्हायला पाहिजे. प्रश्न काय विचारला आहे की ही प्रजा उत्पन्न कशी झाली, त्याच्यावर पिप्पलाद ऋषी उत्तर देत आहेत की प्रजापतीने तपाला तपलं
आणि महाप्रलयानंतर जगत उत्पत्ती करता जगतकर्त्यामध्ये स्वभावता एक इच्छा उत्पन्न झाली की आता प्रलय झाला, आता सृष्टीचा आरंभ व्हायला पाहिजे. ह्याच इच्छेला उपनिषदामध्ये ईक्षण असं म्हणतात. साधारण सोपी व्याख्या सांगतो की आपलं कुठलं कार्य झालं आणि त्या कार्यासंबंधित आपल्याला इच्छा उत्पन्न झाली त्याला उपनिषदामध्ये ईक्षण असं म्हटलं जातं. लग्न झाल्यानंतर आपल्याला मुलगा व्हावा अशी इच्छा उत्पन्न झाली त्याला म्हणतात ईक्षण. कुठलीही इच्छा उत्पन्न होणे याला ईक्षण म्हणतात. पापडांचे दिवस आहे, पापड केले तो भाजून खावा अशी इच्छा उत्पन्न झाली म्हणजे ईक्षण. यालाच ईक्षण म्हटलं जातं. आणि ह्याच ठिकाणी पिप्पलाद ऋषींनी त्या ईक्षणाला तप असं म्हटलं आहे. म्हणजे ती इच्छा उत्पन्न करण्याच्या अगोदर आपल्याकडनं तप झालं पाहिजे. बघा, आध्यात्मिक शास्त्र याला तप म्हणतं, आयुर्वेद याला शरीर शुद्ध म्हणतं. शरीर शुद्ध्यर्थ आयुर्वेदामध्ये शरीर शुद्ध्यर्थ करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. वमन आहे, बस्ती आहे, नस्य आहे, रक्तमोक्षण आहे, याच्याने सुद्धा शरीर शुद्ध होतं आयुर्वेदानुसार. वमनाचा प्रकार असा आहे की 7 दिवस अंगाला तेल जोळायचं आणि वाफ घ्यायची, 7व्या दिवशी सकाळी दही भात दात न खाता 2 डबे म्हणजे 1/2 किलोचा भात, त्याच्यात दही टाकायचं, मीठ टाकायचं, दात न खातला होता तो गिळून घ्यायचा, तो गिळल्यानंतर त्याच्यावर 3 ग्लास ऊसाचा रस प्यायचा. ऊसाचा रस प्यायल्यानंतर ते ऊसाचा रस आणि दही यांचं मिश्रण पोटामध्ये खळबळ निर्माण करतं आणि त्याच्याने वांती होते, त्याला वमन म्हटलं जातं. ते वमन 7व्या दिवशी झाल्यानंतर कमीत कमी 15-20 वमन करतो मनुष्य. ते वमन झाल्यानंतर 7 दिवस, पहिल्या ज्या दिवशी वमन झालं त्या दिवशी फक्त कोमट पाणी प्यायचं. 3 दिवस कोमट पाणी सांगितलं आहे, पण कलियुगातल्या डॉक्टरांनी आता 1 दिवस प्यावा. मग फक्त ज्वारीच्या लायांचा चिवडा खायचा, तुपात बनवलेला ज्वारी किंवा साळी, असं 7 दिवस राहायचं आणि 8व्या दिवशी खिचडी खायला सुरुवात करायची. हे काय झालं, एक प्रकारे तप. आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये अनेक वेगवेगळे व्रत सांगितले आहेत, ते व्रत करून काय करायचं, तप. चांद्रायण व्रत सांगितलं आहे, गोमूत्र कृच्छ सांगितलं आहे, क्षीर कृच्छ सांगितलं आहे. गोमूत्र कृच्छ म्हणजे फक्त 15 दिवस गोमूत्र प्यायचं आणि बाकी काहीच करायचं नाही. क्षीर कृच्छ म्हणजे फक्त दूध प्यायचं, ते अगदी 2-3 लिटर नाही, अगदी ते प्रतिपदेला 1 पळी, द्वितीयेला 2 पळ्या, तर 15 पळ्या पूर्ण मीपर्यंत, आणि मग 14, 12, 13, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 9 असं कमी करत आणि वाढवत, चढतं आणि उतरतं, एवढंच दूध घ्यायला सांगितलं. मग घृतकृच्छ आहे, 1 चमचाभर तूप प्यायचं प्रतिपदेला असं 15 चमचे, आणि मग 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं कमी करत यायचं, याला घृतकृच्छ म्हणतात. गोमूत्र कृच्छ आहे, नुसतं गाईचं गोमूत्र, त्या गाईच्या गोमूत्रामध्ये पण गाय कशी असावी हे सुद्धा शास्त्र आहे. काळी असावी, लाल असावी, ते 108 वेळा वस्त्रगाळ केलेलं असावं, हे सगळे तपाचे प्रकार आपल्याकडे दिलेले.
आयुर्वेदामध्ये मी तुम्हाला वमन सांगितलं, मग बस्ती येते, मग विरेचन येतं, मग रक्तमोक्षण येतं. रक्तमोक्षण म्हणजे जळू नावाचा किडा येतो पाण्यामध्ये, हिरवा असतो तो एवढा, तो आपल्या शरीराला लावायचा, तो रक्त अशुद्ध रक्त ओढून घेतो आपल्या शरीरातून आणि तो एवढा किडा चांगला मोठा गोम एवढा होतो आपलं रक्त पिऊन. अशुद्ध रक्तच पितो बरं, चांगलं रक्त पित नाही. त्याला कुठेही लावा, तुमच्या शरीरातल्या चांगल्या जागेवर जरी लावला तरी तुमच्या शरीरातलं फक्त अशुद्ध रक्त पित चांगलं रक्त पिणार नाही. आणि मग तो ते अशुद्ध रक्त पिल्यानंतर तो मरणासन्न होतो, म्हणून त्याला हळदीत बुडवलं की त्याचं वमन केलं जातं, ते रक्ताचं ते जळूने प्यायला त्याचं वमन केलं जातं. असं ते जळून राहून रक्तमोक्षण हा विधी आयुर्वेदामध्ये सांगितलेला. हे काय तपाचेच प्रकार आहे. आयुर्वेदामध्ये आणखीन एक कुटीर प्रवेश सांगितला आहे. कुटीर विषयांतर होत नाही आहे, मी तपावरच बोलतोय. असं वाटेल की बा विषयांतर वेगळाकडे विषय चालला, उपनिषदाला धरून तप हा विषयच सांगतोय. कुटीर प्रवेश येतो आयुर्वेदामध्ये की ती कुटी अशी बांधली जाते की सूर्य प्रकाश सुद्धा असा व्हर्टिकल पद्धतीने त्या खोली देतो. त्या कुटीमध्ये कुटी बंद केलेली जाते आणि वर्षभर तुम्हाला कोणालाच भेटलं जात नाही, कोणालाच भेटू दिलं जात नाही. ते आयुर्वेदिक डॉक्टर जेवढं सकाळ संध्याकाळ खायला देतील, खाली दरवाजा खालून जे ताट सरकवतील तेवढंच खायचं. मग तुम्ही म्हणाल की मग सकाळी शौचादी मलमूत्रादी विसर्जनाला सोय असते, पाणी पण दिलं तेवढंच प्यावं लागतं आणि वर्षभर त्या दरवाजाच्या बाहेर यायचं नाही, म्हणजे तुमच्या डोळ्याला सूर्यप्रकाश हा दिसत नाही. आत तुम्ही फक्त पुस्तकं वगैरे वाचू शकता. ते कुटीर प्रवेश झाल्यानंतर तुमच्या शरीर आपल्या शरीरावरची ही जी वरची कातडी आहे ही जळून जाते आणि आतली जी पांढरी कातडी असते त्या पांढऱ्या कातडीनुसार मनुष्य बाहेर येतो अगदी कृशहून. आणि कुटीर प्रवेश करून जो बाहेर येतो त्या दिवसापासून आयुर्वेद असं म्हणतं की त्याचं आयुष्य प्लस 50, म्हणजे तुम्ही 50व्या वर्षी जर कुटीर प्रवेश केला आणि 51व्या वर्षी बाहेर आला तर प्लस 50 म्हणजे 101 वर्षापर्यंत तुम्ही जाणार नाही असं आयुर्वेद ग्वाही देत. मग त्याच्यात रसायन चिकित्सा, तुमच्या शरीरात जो काही दोष असेल त्यानिमित्त पाजलेलं वेगवेगळं प्रकारचं रसायन असतं, ते वर्षभर औषधं वगैरे सगळे घालून डॉक्टर पाठवत असतो पण तुम्हाला वर्षभर कोणीच दिसत. सगळ्यात मोठी अडचण मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं, म्हटलं करायला काही हरकत नाही पण वर्षभर आपल्याला बोलायचं नाही फक्त नुसतं वाचायचं तर मग आपण वेडे नाही होणार का. म्हणजे सगळे आतापर्यंत आत गेलेले 2-3 महिन्यात वेडे होऊनच बाहेर आलेले. वेळे होऊनच बाहेर आलेले. म्हणून तप पिप्पलादी ऋषी इक्षणालाच तप म्हणतात. इच्छा, प्रत्येक मनुष्यामध्ये इच्छा उत्पन्न होणं हे स्वाभाविक आहे. पण त्या इच्छेला एक विशिष्ट प्रकारची गती असते. त्या इच्छेला एक विशिष्ट प्रकारची गती असते. आणि ती गती जड प्रकृतीमध्ये टाकली त्या गोष्टीला ती गतिमान करते. कुठल्याही गोष्टीला एक गती आहे, इच्छेला गती आहे, त्या गतीनुसार
त्या इच्छेनुसार आपल्याला आपल्याला जर समजा इच्छा झाली आज काहीही करून 10,000 रुपये कमवायचे तर ती इच्छा काय करते आपल्याला गतिमान करते. आज सकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे तर ती इच्छा काय करते आपल्याला गतिमान करते. सकाळी उठवते 7 वाजता जायचं म्हणजे सकाळी 5 वाजता उठवेल आंघोळ देवपूजा करून ती आपल्याला 6:30 आपल्याला ती इच्छा गाडीला किक मारायला लावेल. गाडीला किक मारली की गाडीवर बसू आणि आपण इथे येऊ. त्या इच्छेने आपल्याला काय केलं गतिमान. आणि भगवंताला गतिदाता म्हटलेलं आहे. आपल्याला काय म्हटलंय गतिमान आणि भगवंताला काय म्हटलंय गतिदाता. तुम्ही घरापासून इथपर्यंत आले तुमच्या अवयवांना ज्याने गती दिली तो परमात्मा. त्याने गती दिली नसती चाललं नसतं. जो बोलवतो आहे बोलविता धनी करविता धनी तोच आहे. बोलवतो कोण तर जो गतिमान. आपण गतिमान बोलतो मी आहे मी गतिमान आहे पण त्या बोलवण्याला त्या गतीला दान देण्याचं गती करण्याची प्रेरणा देण्याचा गतिदाता तो आहे. म्हणून त्या परमात्म्याला गतिदाता अनमूड मुहर इंग्लिश शब्द आहे. अनमू मुहर न हलून हलवणारा असून न दिसणारा न हलवता हलणारा असून न दिसणारा असा परमात्मा गतिदाता आहे. म्हणून उद्याच्या विवेचनात आणखीन आपण त्या संदर्भात बघू. आज उशीर झाला होता म्हणून दादा प्रवचनाला आले नाहीत. उद्या बरोबर 8:30 ते 9 मी बसेल आणि माझ्यानंतर महाराज बसतील. हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय.